विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग एक या विषयाचा पाठ आठवा मोलाचे अन्न या पाठाची आपण माहिती घेणार आहोत। आता या पाठामध्ये बघा, पाठाचे नाव आहे मोलाचे अन्न। असं का म्हटलेलं आहे रे मोलाचे अन्न, तर आपण ते बघूया। बघा आपल्या जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ असतात, आपण कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खातो याचा अभ्यास आपण या आधीच्या पाठामध्ये आपण केलेला आहोत। या आधी आपण पाहिलं की आपण रोजच्या आहारामध्ये कोणकोणते अन्न घेतो, कोणकोणत्या प्रकारचे अन्न पदार्थ आपण खातो याचा आपण अभ्यास केलेला आहोत। तर आता त्यामध्ये आपण पाहिलंय की आपले मुख्य अन्न पदार्थ, अन्न घटक आपले कोणते आहेत, भाकरी, भात, त्यानंतर चपाती, हे आपले प्रमुख अन्न आहेत। आपण हे जास्त प्रमाणात खात असतो आणि इतर जे आहे ते आपण थोड्या प्रमाणात खात असतो। तर आता ही जी भाकरी आहे, ही भाकरी आपल्यापर्यंत कशी येते, भाकरी म्हणा, चपाती म्हणा, किंवा भात किंवा इतर जे काही भाज्या आहेत किंवा इतर जे काही खाद्यपदार्थ आहेत ते आपल्यापर्यंत कशा पद्धतीने येतात ते आपण आता बघूया। आता कसं येतं म्हणजे काय, बघा ज्या वेळेला उन्हाळा असतो, उन्हाळा आपल्याला माहितीये आपल्या शाळेला सुट्टी असते, तर या उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला बघा उन्हाळा असतो त्यावेळेला शेतकरी काय करतो, बघा शेती करताना प्रत्येक शेतकऱ्याला या सगळ्या पायऱ्यातून जावं लागतं, हे सर्व त्या शेतकऱ्यांना करावं लागतं आणि तेव्हा कुठे आपल्याला हे अन्न खायला मिळतं। आता उन्हाळ्यामध्ये बघा शेतकरी काय करतो, प्रथम शेतीच्या मशागतीची कामे सुरू करतो। आता शेतीच्या मशागतीची म्हणजे काय, बघा शेतीमध्ये काय करतात, तो काय करतो तर प्रथम शेत नांगरून घेतो, शेत नांगरतो, त्या शेतामध्ये जे काही मातीचे ढेकळे झालेले आहेत ते मातीचे ढेकळे फोडतो आणि ती जमीन जी आहे ती सपाट करून पेरणीसाठी तयार करून घेतो। म्हणजे पहिल्यांदा तो काय काम करतो, शेतीचं पहिलं काम काय आहे तो, तर जमीन शेतीसाठी तयार करून घेतो। बघा पहिल्यांदा तो आपली ही जी जमीन आहे ही जमीन पेरणीसाठी तयार करून घेतो, हे त्याचं पहिलं काम। त्यानंतर शेतीसाठी पेरणी, शेतीच्या पेरणीसाठी जमीन तयार झाली, त्यानंतर शेतकरी काय करतो बघा, तर पावसाची वाट पाहतो। जेव्हा मृगाचा पाऊस पडतो, आता ही उन्हाची तापलेली जमीन आहे आणि जेव्हा पाऊस पडला तर ह्या जमिनीला काय होतो, वापसा येतो आणि वापसा आल्यानंतर हा शेतकरी त्या शेतामध्ये आपली पेरणी करतो। बघा आता ही पेरणी, समजा आपण उदाहरण घेऊया ज्वारीची पेरणी, तर ही ज्वारी पेरतो आणि ती पेरणी केल्यानंतर बघा काही दिवसाने जेव्हा त्याला योग्य वातावरण मिळतं, थोडासा पाऊस मिळतो आणि जमीन चांगली असते, त्यावेळेला काय होतं तर त्या मातीतून जे आपण पेरणी केलेली असतो ज्वारीची, त्या ज्वारीचे छोटी 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 रोपं वर आपले त्या मातीतून येतात आणि मग बघा ती रोपं वाढायला लागतात आणि ज्या पद्धतीने ती रोपांची वाढ होते त्याचबरोबर त्या शेतामध्ये जे काही गवत आहे ते गवतही त्याचबरोबर वाढतं। मग बघा आता शेतकऱ्याला काय काम करावं लागतं, तर त्या शेतामध्ये जे काही गवत आलेलं आहे, जे काही तण आलेलं आहे, तर ते तण काढून टाकावं लागतं आणि त्यामुळे काय होतं, पीक चांगलं येतं। मग आता तो पेरणी केला, पेरणी केल्यानंतर जे काय गवत आहे तो गवत काढून टाकतो आणि आता हे गवत काढून टाकण्यासाठी काही वेळा बघा स्वतः काढतो किंवा काही वेळेला मजूर लावतो, मजुरीने लोक त्याच्या शेतामध्ये येतात आणि ते गवत काढतात। आता बघा ह्यासाठी त्या शेतकऱ्याला काय होतं, खर्चही होतो आणि त्याला वेळ पण लागतो आणि त्यानंतर जेव्हा ते सगळं गवत काढून झालं, सगळं व्यवस्थित शेती आपली झाली, त्यावेळेस काय होतं बघा हे जमीन जे काही पीक आहे ते चांगल्या प्रमाणे वाढतं आणि ते वाढल्यानंतर हळूहळू तेच वाढ चांगली होते आणि त्या ज्वारीच्या काय लागतात त्यांना, ताट्यांना कणसे लागतात। बघा कणसे लागतात म्हणजे काय होतात, त्याच्यामध्ये दाणे भरू लागतात आणि मग बघा जेव्हा त्या कणसामध्ये दाणे भरतात तेव्हा कोणाचा त्रास असतो होतो रे, त्यावेळेला पाखरांचा त्रास सुरू होतो। बघा ते दाणे खायला पाखरे काय करतात, सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा ते घरट्यातून बाहेर पडतात तेव्हा ते ह्या दाण्यावर आपले पोट भरतात आणि पुन्हा जेव्हा ते संध्याकाळी आपल्या घरट्याकडे परत फिरतात तेव्हा सुद्धा ते काय करतात, दाणे खायला जातात। आणि म्हणून शेतकऱ्याचं काय काम होतं आता ह्या वेळेला, तर आपल्या ह्या कणसांची, आपल्या ह्या ज्वारीची राखण करावी लागते त्याला। मग तो काय करतो बघा, तो गोफण घेतो, गोफण घेऊन त्या पाखरांना पळवून लावण्यासाठी तो गोफण फिरवतो,
काही काही वेळेला ते बुजगावणं तयार करतात बघा शेतामध्ये, की त्या पाखरांना वाटतं की इथं कुणीतरी माणूस आहे म्हणून ते तिथं फिरकत नाहीत. आणि अशा पद्धतीने तो काय करतो, त्या पाखरांना शेतामधून हाकलून लावतो. ते दाणे खायला येणार नाहीत यासाठी तो काळजी घेतो. कधी कधी काय करतात, त्या शेतामध्ये मोठमोठ्या वस्तूंचा आवाज करतात की जेणेकरून पाखरं घाबरून पळून जातात. अशा पद्धतीने हा काय शेतकरी आपल्या पिकांचे रक्षण करतो. जेव्हा पीक चांगल्या प्रकारे भरून येतात, दाणे भरतात, सर्व काही पीक चांगलं येतं, आता त्या काय करावं लागतं, त्याला या दाणे पूर्ण भरल्यानंतर त्याला त्या पिकांची कापणी करावी लागते. आता कापणी म्हणजे काय बघा, की शेतात जे काही सगळं आलेली जी कणसे आहे ते कापतात आणि ती गोळा करतात, आणि ती गोळा करून एकत्र गोळा करून ठेवतात. आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याचं काम दुसरं काय सुरू होतं, तर त्याला त्याची मळणी करावी लागते. मळणी करून त्याची उफणणी करावी लागते. आणि ते केल्यानंतर त्या कणसामधून दाणे बाहेर पडतात. बघा, त्या कणसामधून दाणे बाहेर पडतात. आता हे दाणे बाहेर पडतात म्हणजे काय होतात बघा, आता आपल्याला बरेच जणांना माहित आहे की शेतामध्ये आता यंत्र असतात, मळणीचे यंत्र असतात. मग आता प्रत्येक जण काय करतात, यंत्राचा वापर करून ते आपली रास केली जाते. ज्यावेळेला यंत्र नव्हते त्यावेळेला लोक कशा पद्धतीनं करायचे, तर त्यावेळेस बैलाचा वापर करून मळणी आणि उफणणी करायचे. आता बैलाचा वापर करून बघा, अशा पद्धतीनं आपल्याला चित्र दिसते की नाही, तर अशा पद्धतीनं बैलांचा वापर करून ते आपल्या मळणी करायचे. आता मळणी बघा काय करायचे, एक मोठे खळे तयार करायचे, आणि त्या खळ्याच्या मधोमध एक खुंटा उभा रोवलेला असायचा, आणि त्या खुंट्याला एक बैल बांधलेले असायचे, आणि तो बैल त्या खुंट्या भोवती गोल 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 फिरत असायचा. आणि जेव्हा तो गोल गोल फिरतो, त्याला त्याच्या पायाखाली जे काय कणस येतात, ते कणस त्याच्या पायाच्या त्याच्या चालण्यामुळे ते कणस फुटायचे, आणि त्याच्यातून त्या कणसामधून दाणे बाहेर यायचे. आणि हे जेव्हा दाणे आले, आणि ते दाणे घेऊन ते मग काय करायचे, त्याची उफणणी करायचे. मग त्यालाही कष्टच होते, बैलासाठी ते कष्टाचेच काम होते. अशा पद्धतीने जुन्या काळामध्ये मळणी केली जायची. पण आता काय करतात लोक, यंत्र आहेत, यंत्राच्या मदतीनं मळणी करतात. आणि त्यामुळे काय होतं की लवकर होतं काम. जे काम 2 दिवसात होणार आहे ते 1 दिवसात काम होऊन जातं, म्हणजे यंत्राच्या सहाय्यानं लवकर काम होतं. आणि आता यंत्रामध्ये काय करतात बघा, यंत्रामध्ये मळणी आणि उफणणी एकाच वेळी होते. म्हणजे जे काम आधी 2 टप्प्यामध्ये करायचं, ते आता यंत्राच्यामुळे एकाच वेळेस होऊन जातं. आता कापणी केलेली कणसे यंत्रात घालतात, दाणे मोकळे होऊन यंत्राला जी बांधलेली पिशवी असते त्या पिशवीमध्ये दाणे गोळा होतात, आणि कणसातील जे टर्फल आहे, आणखीन जो काही कचरा आहे, तो लांब जाऊन पडतो. म्हणजे एकाच वेळेला दोन्ही कामं, मळणी आणि उफणणी, एकाच वेळेला केली जाते. आता उफणणी आधी जुन्या काळामध्ये लोक काय करायचे, जेव्हा यंत्र नव्हते तेव्हा ते सगळं जे काही बैलाच्या मळणीच्या बैलाचा वापर करून जे मळणी केलेलं होतं, तर ते धान्य सगळं ते एका सुपामध्ये घ्यायचे, ते उंच ठिकाणी उभं राहायचे, आणि त्या सुपामधून ते खाली सोडायचे, की ज्याने काय व्हायचं, कचरा टर्फल एकीकडे वाऱ्याने दुसरीकडे पडायचा, आणि दाणे जड असल्यामुळे खाली पडायचे, आणि ते दाणे ते पोत्यामध्ये भरायचे. आता इथं सर्व काही एकाच वेळा यंत्रामध्ये होऊन जातं. वाऱ्याने जो कचरा आहे टर्फल आहे ते हलका असल्यामुळे दूर जाऊन पडतात, आणि दाणे जवळ पडून आणि त्यांची रास होते. आणि यंत्राने काम केल्यामुळे हे सगळं काय होतं, लवकर होतं. आणि तरी सुद्धा या यंत्रानं जरी आपण केलं, तरी त्याला माणसांची गरज असते, कष्ट आणि खर्च हे करावंच लागतं. बघा, ही उफळणी झाली, सगळं झालं, आणि त्यानंतर जे रास आहे जे पोत्यात भरतात, आणि मग नुसतं पोत्यात भरून चालत नाही, तर त्याला कीड लागू नये, त्याला उंदीर घुशींची नासाडी होऊ नये, आणि घुशींना त्याला त्रास होऊ नये घुशींचा, म्हणून त्याला काय करावं लागते, काळजी घ्यावी लागते. आणि आपण काही जेवढं शेतात आहे तेवढं सगळं पीक आपण घरी ठेवतो का, नाही. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं पीक आपण घरात ठेवतो, बाकीचं उरलेलं काय करतात शेतकरी, ते धान्य बाजारपेठेमध्ये विकायला घेऊन जातात. आणि तिथं विकायला घेऊन गेल्यामुळे ते विकतात, आणि त्या शेतकऱ्या त्यावेळेला त्याला पैसे मिळतात. बघा, शेतकरी एवढं सगळं केल्यानंतर तेव्हा कुठं त्याला त्या धान्याची त्या पिकाची त्याला पैसे मिळणार आहे, तेव्हा कुठं त्याला त्या कष्टाचं
त्याला मोबदला मिळणार आहे। आणि हे जे काय धान्य विकत घेतात व्यापारी लोक ते काय करतात ट्रकच्या सहाय्याने मालगाडीच्या सहाय्याने किंवा इतर वाहतुकीच्या सहाय्याने ते इतर ठिकाणी सगळीकडे पोहोचवले जातात। आणि ह्याला पोहोचवण्यासाठी सुद्धा हमाल लागते वाहतूक लागते ट्रक चालवणारा लागतो ह्या सगळ्याला श्रम लागतो खर्चही होतो। आणि ही सगळी पोती मग काय होतात आता ही पोती जे मोठे व्यापारी घेतात त्यांच्याकडे छोटे दुकानदार लोक छोटे छोटे जे दुकान आहे ते लोक त्यांच्या मोठ्या दुकानदारांकडून ते विकत आणतात। आणि मग आपण काय करतो की ह्या छोट्या दुकानांकडे जाऊन आपण आपल्याला जेवढं धान्य लागतं तेवढं आपण ते धान्य घरी आणतो जेवढी ज्वारी आपल्याला लागणार आहे तेवढी ज्वारी आपण घरी आणतो। आणि नुसतंच घरी आल्यावर आपल्याला भाकरी मिळते का नाही तर त्यासाठी काय करावं लागतं जी ज्वारी आपण घरी आणतो मग त्यासाठी आपल्याला घरामध्ये ती ज्वारी निवडावी लागते ती स्वच्छ करावी लागते आणि मग ती स्वच्छ करून ते त्याला दळण करावं लागतं त्याला दळून आणावं लागतं त्यापासून त्या ज्वारीपासून पीठ तयार करावं लागतं। आणि मग हे पीठ घरी आणल्यानंतर आपण ते पीठ मळतो त्याला आई आपली भाकरी थापते ती भाकरी चुलीवर भाजली जाते आणि एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला काय मिळते भाकरी मिळते। बघा एवढं आपल्याला आपण खातो भाकरी आणि एवढ्या सगळ्या प्रकारातून एवढ्या सगळ्या पायऱ्यामधून ती आपल्यापर्यंत येत असते सहजासहजी मिळते का आपल्याला भाकरी नाही तर अशा या सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला अशा पद्धतीनं आपल्यापर्यंत ही भाकरी येत असते। आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे हे जे आपली भाकरी आहे आपण तिची किंमत मोलाचं आहे तिचं अनमोल आहे ती म्हणून आपण अन्न वाया घालवायचं नाही आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं जास्तीचं घेऊन आपण अन्न वाया घालवायचं।